नाशिक रोड परिसरात युवकांनी नशेच्या धुंदीत वर्गणीच्या नावाखाली वाद घालत मेडिकल दुकानावर असलेल्या चौघांवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढंच नव्हे तर मेडिकल स्टोअरच्या काचा फोडून मेडिकलचे नुकसान देखील केलंय. जेल रोडच्या पवारवाडी येथील प्रगतीनगर भागातील बोराडे मेडिकल येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये मेडिकलवरील सर्वच जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा नाशिक रोड भागात टोळक्यांची दहशत पाहायला मिळाली आहे. प्रगतीनगर परिसरात राहणाऱ्या युवकांनी वारंवार येऊन वर्गणीच्या नावाखाली पैशाची मागणी केली. दुकानदार केशव बोराडे यांनी नकार दिला तर काल रात्री मद्यपान करून 25 ते 30 जणांच्या टोळक्याने मेडिकल दुकानावर धारदार हत्यार घेऊन हल्ला चढवलाय. या हल्ल्यात केशव बोराडे व त्यांची पत्नी सोनाली बोराडे हे दुकानावर असताना त्यांच्यावर धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले. तसेच गणेश बोराडे व सागर बोराडे हे मध्यस्थी करत असताना त्यांच्यावर देखील धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला केला गेलाय. केशव बोराडे यांच्या पत्नी सोनाली बोराडे, गणेश बोराडे, सागर बोराडे हे तिघही गंभीर जखमी झालेत. जखमींना नाशिक रोड येथील जयराम हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. माझं नाव केशव विनायक बोराडे. मी आणि माझी मिसेस मेडिकल स्टोअरला असताना काही मुले तिथे पैशांची मागणी करण्यासाठी आले माझ्याकडे. मी नाही बोललो म्हणून आहे ना, त्यांनी आमच्या हात उचलला पैसे. मी आणि माझ्या मिसेस म्हणजे कोयते मारला, मिसेसला पण मारलं माझ्या, आणि पैसे गल्ल्यातून चोरून नेले. काय कारण होतं आणि ते 2 ते 3 वेळेस माझ्या पैसे मागायला आले. मी नाही बोललो म्हणून ते सारखे सारे डायरेक्ट कोयते वगैरे घेऊन आले, माझं मेडिकल वगैरे फोडून सर्व मला मारलं. आणि कसले पैसे मागायला आले ते? बहुतेक ते असे दरवेळेस सारखे म्हणजे खंडणी सारखे पैसे मागायला यायचे, हप्ता वगैरे. माझ्या गळ्याची चेन वगैरे काढून घेतली त्यांनी. तुमचं मेडिकल दुकान कुठे आहे? माझं जिल्लोड आहे. हा, जिल्लोड लबोराडी मेडिकल आहे माझं, जिल्लोड पवारवाडी जवळ. काय नाव आहे मेडिकल? बोराडी मेडिकल. त्याच्यात एकच दगडू निकम म्हणून काही आहे आणि अजून 2-3 जणांना मी ओळखत नाही जास्त. असं किती मुलांनी? मला आता ते इतकं म्हणजे 8 ते 10 मुलं मला दिसले, पण किती होते एक्झॅक्ट मला सांगते नाही. इतक्यात म्हणजे कमी वेळामध्ये काय झालं ना हे समजलं नाही. त्यांच्याकडे कोयते होते. घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मारेकरी स्थानिक असल्याची माहिती जखमींनी यावेळी दिली आहे. मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी या दरम्यान केली आहे. नाईन न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे.